दार उघडबे पंधरा नोव्हेंबर भागामध्ये वैजयंती रागाने रावसाहेबाला म्हणते मला तुमच्यासोबत ह्या खुलीत राहायचं नाही दारात जाते आणि मागे वळून म्हणते कुठलीही अपेक्षा न ठेवता हि मला एवढं प्रेम केलं मी तुमच्यावर पण तुम्ही माझ्या कुंकाच्या टिपक्या इतकं सुद्धा प्रेम नाही केलं माझ्यावर कधी न बोलणारी वैजयंती एवढं बोलून जाते की रावसाहेब बघतच बसतात इकडे मुक्ताला सारंगने आणलेली साडी आणि मंगळसूत्र आठवतं ती खुश होते आणि गाल्यातल्या गालात हसते तिला सारंगचं बोलणं आठवतं आणि तिचा चेहरा अजूनच खुलतो सारंग बोललेला असतो त्या घरात फक्त माझी आजी नाही ताई पण तुझी वाट बघते अगं आई म्हणाली मुक्ताला घेऊनच ये सारंग येतो आणि मुक्ताकडे बघत उभा राहतो तेवढ्यात मुक्ता हळूच कुंकूला हात लावते तिच्या हाताला कुंकू लागतं आणि तिला आठवतं सारंगने कुंकू लावलेलं आणि त्याचबरोबर मुक्तासाठी भांडलेला ती स्माइल करते आणि तेवढ्यात तिला सारंग दिसतो ती बाजूला बघून घेते सारंग पण तिच्याकडं न बघता निघून जातो तो जात असतो ती हळूच डोकून बघते तो मागे बघतो स्माइल करून निघून जातो वैजिंतीला राऊसाहेबांचं बोलणं आठवतं ती रडत असते तितक्यात रेणुके येते आणि म्हणते हे ठरून केलं ना तू आधी सारंग आणि मुक्ताचं रिलेशनशिप लपून ठेवलं आणि आता गुपचुप त्या भिकारड्या मुक्ताला घरात सून म्हणून आणायला निघाली अगं दादांना तू सुकात जगू देणार की नाही आपल्या नवऱ्यासाठी ह्या घरासाठी जबाबदाऱ्या विसरली का तू वैजिंती म्हणते माझ्या जबाबदाऱ्या मला चांगल्याच माहितीये तू अक्कल शिकू नको मला आणि मी बेजबाबदारपणे वागले असते ना तर हे घर कधीच उद्ध्वस्त झालं असतं ती म्हणते हो मग एखादा पुरस्कार द्यायचा का तुला का जाहीर सत्कार ठेवायचा प्रत्येक सुनेला जे करावं लागतं तेच केलंस ना का काही स्पेशल केलं वैजिंती म्हणते मी ज्या रेणुकाला जन्मला घातलं ती तूच एका ग का दुसरीच कुणीतरी व्यक्ती माझ्यासमोर अगं रेणुका तुला काही होऊ नये म्हणून रात्रीचा दिवस केला अगं रात्र रात्र डोळा नसायचा अशी कवटळून बसायची मी तुला सतत सांगत राहायचे बाळा तुला काहीच होणार नाही तू आणि मी मिळून जग बघूया किती नवस केले उपास तापास केले काळ असा हिसकावून नेत होता मी भांडून परत आणलं ती म्हणते झाली इची उपकारीची गाणी पुन्हा सुरू झाली हल्ली तुला रडण्याशिवाय दुसरं कामच नाही राहिलं ग कुठून तरी सहानुभूती हवी असते तुला ए बाई तुझ्या रडण्याने मी विरगळेल किंवा तुला आई म्हणेल हंबरडा फोडत मिठी मारेल अशी अपेक्षा ठेवू नकोसा वैजिंती म्हणते अपेक्षा तरी काय ठेवू मी तुझ्याकडनं ती ते काहीच नको ठेवू त्यापेक्षा दादांना त्रास होईल असं वागायचं बंद कर आणि दादांना मला आणि कुणालाही नकोय ती मुलगी सारंगच्या आयुष्यात काही झालं ना ते ते तर त्या मुलीला आम्ही या घराची पायरी चढूच देणार नाही सो तू तिला सून बनवण्याचा विचार तुझ्या मनातून काढून टाक नाहीतर मी हे घर सोडून कायमची निघून जाईल हे लक्षात ठेव ती जायला लागते ती म्हणते थांब रेणुका नाही करणार मी प्रयत्न पण तुझ्या भावाचं काय त्याच्या सुखाची जराही काळजी नाही आहे का गं तुला ती म्हणते मूर्ख येतो बावळट एक वेळेस इंटरकास्टला विरोध नव्हता पण लायकी क्लास दर्जा काही आहे की नाही किंचित तरी बरोबरी आहे का आता माझंच बघ ना माझं ज्याच्यावर प्रेम आहे तो वेद श्रीमंतीने प्रतिष्ठेने सगळ्याच बाजूने आपल्या बरोबरीने हे हे ऐकून वैजिंती घाबरते ती म्हणते ज्या वेळेस मला दादाला सांगायचं ना मी स्वतः सांगेल तो फक्त आता माझा मित्र आहे एवढंच लक्षात ठेव पण माझी निवड योग्य आहे की नाही आणि मी गॅरंटी देऊन सांगते ना दादांना आमच्या लग्नाबद्दल काहीच हरकत नसेल बरं मला सांग दुसऱ्याच्या घरात झाडू पोचा करणाऱ्या मुलाबरोबर मी पळून गेले तर चालेल का तुला वैजयंती तोंड फिरून घेते ती म्हणते बोल ना आता का गप्प झाली आणि त्या सारंगला मुक्ताच्या घरच्याची काळजी आहे पण स्वतःच्या वडिलांच्या नावाची इज्जतीची काहीच काळजी नाही तसं असेल ना तर त्याने तिथेच राहावं अशा मुलींना आपल्या जाळ्यात कसं ना हे चांगलंच माहिती असतं मुक्तासारख्या नीच हलकट मुली वैजयंतीला एवढा राग येतो की ती हात उठवते आणि म्हणते रेणुका आणि म्हणते मुक्ताबद्दल एकही शब्द चुकीचा बोलली ना तर मुस्काट फोडेल मी तुझं ना मुक्ता चुकीची ना सारंग दूध खुळा दिव्याच्या समोर मुक्ताच्या कापाळावर कुंकू लावले दिव्याईच्या समोर त्यांचं लग्न झालंय त्यामुळे मुक्ता ह्या घरची सून आणि तुझी वहिनी आहे हे विसरू नको ती म्हणते वहिनी माय फुट सारंगची बायको झाली असेल पण ह्या घरची सून ती कधीच होऊ शकत नाही आणि मी तिला वहिनी म्हणायचा प्रश्नच येत नाही ग बोर्ड दाखवते म्हणते तुला परत एकदा सांगते हा तू तिला ह्या घरात सून म्हणून आणलं ना तर मी कायमची घर सोडून निघून जाईल आणि तू मला बघण्यासाठी आयुष्यभर तडपडशील आर्या म्हणते नाही बाबा अजून सारंग परत नाही आला पण ह्या घरातील सुनेचे हक्क मी मिळवणारच आणि आता तर रावसाहेब दादा पण माझ्या पाठीशी आहेत सारंग फक्त माझा आहे आणि काही झालं तर मी त्याला दुसऱ्याचं होऊ देणार नाही सारंग आजीला फोन करतो आणि म्हणतो आजी तू कशी आहेस ती म्हणते सारंग बाळा कसा आहेस तू तो म्हणतो मी ठीक आहे तू कशी आहेस ती म्हणते मी काय तशीच ह्या खोलीत बंद कधीतरी उजाडल हे आशाने जगते बघ आज तरी मुक्ताचा आवाज येईल म्हणून कान देऊन बसली या माधवी आर्याच्या खोलीत येऊन तिचे कान भरत असते तितक्यात लाईट जाते आणि एक बाई हसत येते तिचे केस बघून त्या जाम घाबरतात ती लाइट लावते माधवी म्हणते अंबिका वंस तुम्ही ती पुन्हा हसत येते आणि माधवीला भो करते त्यावर माधवी जाम घाबरते ती म्हणते मी जिथे जाते ना तिथे भीती पसरणं गरजेचंय समोरचा घाबरला ना मला एकदम जिंकल्यासारखं वाटतं तिला बघून आर्या जाम घाबरलेली असते ती म्हणते आर्या तू ओळखलं नाहीस मला ती म्हणते हो ओळखलं ना तुम्ही सारंगच्या आत्या ना लहानपणी तुम्ही इकडे यायचा तेव्हा सर्वात जास्त मी तुम्हालाच घाबरायचे आत्या तिच्या तोंडावरून हात फिरवते आणि म्हणते किती ग किती भोळ आहे माझं बाळ पण आता नाही घाबरायचा तू आता आमची सून होणार आहेस आज आजी म्हणते मुक्ताला फोन दे ना सारंग मुक्ताकडे जातो आणि तिला फोन देतो मुक्ता म्हणते मोठ्या मालकीन आजी म्हणते काय म्हणालीस मोठ्या मालकीन अग मी फकस्त तुझ्यासाठी आजी ये आजी म्हण म्हण आजी मुक्ता म्हणते आजी बोला ना आजी म्हणते अग तूच ये जिने माझा स्वतःवरचा विश्वास जिवंत केला तीस वर्षानंतर देवीचं फुल हातात देणारी तूच होती ग अग तू त्या दिवशी भेटली नसती ना तर ही म्हातारी ह्या घरातच नसती अग ह्या घरात काय जगातच नसती मुक्ता म्हणते आजी असं काय बोलू नका तुम्ही त्या दोघी बरंच काय बोलतात मुक्ता म्हणते आजी इथे कमवून खातो पण आमचं चेहऱ्यावर चाहसू तसंच राहतं तुमच्या श्रीमंतीत आणि मोठ्या बंगल्यात हे टिकून राहणार नाही इकडे वैजयंती येते आता म्हणते वहिनी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते ग माझा जन्म ह्या घरात झाला सोन्यासारखा आहे ग माझा दादा त्याची धडपड त्याची प्रगती मी माझ्या डोळ्याने बघितलीये आणि शिवाय माझ्यासाठीही माझा दादा किती झटलाय ना हे माहिती मला सोन्यासारखा संसार आहे ग माझा फुलपाखरासारखी लेख दिली देवाने मला आता हा मुलगा नाही माझ्या नशिबात म्हणून मी काय कुडत नाही बसल्या सारंगला आणि युवराजला माझेच लेख समजत आले रडायला लागते म्हणते वहिनी काय यात पडू तुम्ही केलेलं सांत्वन सुद्धा त्रास देऊन जात आणि जे काय वाईट घडून गेलं ना ते परत उकरू नका ती म्हणते पण असं नेमकं काय घडलं का ग त्यावर आर्या तोंड मुरडते ती म्हणते माझ्या मायरी काय घडलं हे मला कळायला नको का वैजयंतीमध्ये दुःख वाढवायची कला ही खूप कमी लोकांमध्ये असते हो नावंस यावर मात्र माधवी असते तर तुम्हाला काय वाटतं जगामध्ये अन्याय होत असताना प्रत्येक स्त्रीने असा आवाज उठवायलाच हवा का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद